निम वैद्यकीय अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये केला जावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या अभ्यासक्रमांबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितलं राज्यात सध्या तेरा निम वैद्यकीय अभ्यासक्रम असून त्यासाठी दोन हजार जागा उपलब्ध आहेत या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं देशमुख म्हणाले या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती जिल्हा स्तरावरच्या अधिकाधिक वृत्तपत्रात दिली जावी अशी सूचनाही त्यांनी केली